दरंगे पाटलांचा जो आता ताफा येणार आहे याची धास्ती सरकारला पडलेली आहे. नेते मंडळाने एकच विनंती आहे, जे कोणी विरोध करत असतील, तुम्ही मनोज दरंगे पाटील यांना तुम्हाला बोलता येत नसेल तर विरोध करू नका, कारण की हे काळाची गरज आहे. पण हे राजकीय स्वार्थापायी राजकीय जे लोक आहेत यांना असं वाटतंय की राजकीय क्षेत्रामध्ये जर का हा मराठा ओबीसी म्हणून आला तर आमचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. अरे पण दरंगे पाटलांची तळतळ पहा, ते म्हणतात आरक्षणाचं दान टाका मी हिमालयात निघून जातोय. त्यांना नाही करायचं राजकारण, हे राजकारणी लोकांना समजत का नाहीये हेच आम्हाला म्हणायचंय. तिथं आल्यानंतर आपण जर बोललात की 1000 बाईक येतच जमा होणार आहे तर एका तालिकातून 1000 बाईक येणार आहेत. म्हणजे नमस्कार, पुन्हा एकदा U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की जसं आपण पाहिलं की उद्या मनोज दरंगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगरमध्ये अखंड मराठा समाजाच्या वतीने भव्य शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. सध्या आपण चौपाटी कारंजे या ठिकाणी आहोत, याच ठिकाणी त्या शांतता रॅलीची सांगता होणार आहे. आपण पाहतोय की लाखो मराठा आंदोलक उद्या या शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचबरोबर जवळपास 400 चारचाकी गाड्या तर जवळपास 1000 दुचाकी यामध्ये सहभागी होतील. आपण कसं पाहताय अहमदनगरमध्ये जी उद्या शांतता रॅली पार पडणार आहे याच्याकडे आणि लाखो मराठे उद्या रस्त्यावर उतरतील शांतता रॅली घेऊन? उद्या जी शांतता रॅली होणार आहे त्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या समाजामधून पाठिंबा मिळतोय, याचा सर्वात मोठा आनंद होत आहे. आणि येणाऱ्या रॅलीमध्ये मराठा समाज बरोबर इतर समाज सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि त्यांनी तसा पाठिंबा दर्शवला आहे, पत्र सुद्धा दिलेले आहेत. निश्चितच आपण पाहतोय की आणखी काही मराठा आंदोलक आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही काय सांगाल, काय माहिती द्याल, उद्या मनोज दरंगे पाटील या ठिकाणी येतील, कसं त्यांचं पूर्ण शेड्यूल राहणार आहे? शेड्यूल म्हणजे असं आहे की सकाळी पुण्यावरनं ते तिथं आल्यानंतर आपण जे बोललात की 1000 बाईक येतच जमा होणार आहे तर एका तालिकातून 1000 बाईक येणार आहेत. म्हणजे 10 ते 15 तास जो आहे तो अहमदनगरचा 4 वेळा जो घातलेला आहे रस्त्यांचा तो पूर्णपणे जाम राहणार आहे. आणि मी सरकारला थोडेशी धन्यवाद भी देतोय की त्यांनी इथल्या प्राथमिक शाळा वगैरे जे आहेत ते शाळेचं पण आम्ही निवेदन देऊन त्यांनाही टोटल प्रॉपर सर्व शाळांना त्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे. म्हणजे जणू दरंगे पाटलांचा जो आत्ता ताफा येणार आहे याची धास्ती सरकारला पडलेली आहे आणि आता आमचा शेवटचा हा टप्पा आहे आणि आरक्षणाचा जो घास आमच्या पदरी पडणार आहे याची शेवटची ही तयारी आहे. त्यामुळे सरकारला एक विनंती राहील आमच्या सर्व मराठा अखंड मराठा समाजाकडनं की 12 बडुतेदार अशा सर्व जाती एकत्र येतात तरीही सरकारला जाग येत नाहीये आणि मनोज दरंगे पाटील संघर्ष योद्धा आमचा मराठ्यांचा क्रांती सूर्य याची तब्येत इतकी खालवली असतानाच देखील तो माणूस त्याच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या लेकर बाळांसाठी आपला जीव टांगणीला लावतो आहे. त्याच्यामुळे सरकारला पुन्हा एक विनंती आहे की मराठ्यांचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो वर्षानुवर्ष चालत असलेला याची आता कुठेतरी दखल भारताच्या बाहेर लोकांनी घेतली आहे तर भारताच्या आतमध्ये असलेला केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी ती लवकरात लवकर त्याचा तोडगा काढून मराठाच्या पदरी हे आरक्षणाचं दान टाकायला हवं. निश्चित, तुम्ही या ठिकाणी सांगितलं की मराठा समाजच नाही तर इतर समाजांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे तर कोणत्या समाज आहेत, कोणत्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा दर्शवलाय, काय माहिती द्याल? नगर शहरामधील तसंच इतर भागातून जिल्ह्यातून वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना असतील, वेगवेगळे जे जात समूह आहे त्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला लागलं तर आम्ही त्याचं डिटेल त्यांनी आम्हाला जे दिलेलं आहे त्याचं देऊ. भरपूर म्हणजे सगळ्या समाजातून आहे, असं कोणतं एक इंटेन्स एखाद्या समाजाचं नाव घेऊ शकत नाही आम्ही. भरपूर समाज आहेत, म्हणजे जेवढे जसं यांनी सांगितलं 12 बलुतेदार आहे तसे सर्व प्रकारच्या समाजांनी पाठिंबा दिला आहे आणि ते सगळे एकदम उपस्थित सुद्धा राहणार आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणी नगर शहरामध्ये जेव्हा एंट्री होईल तेव्हा जे बाहेरून सोबत येणारे तालुक्याचे लोक आहे त्यांना सुद्धा नाश्त्याची वगैरे या वेगवेगळ्या समाजांनी नियोजन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे त्यांनी समाज मोर्चामध्ये सहभागी न होता त्याला हातभार पण लावलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आम्हाला वाटते. अजून एक प्रश्न महत्वाचा आपण पाहतोय, जे नेते मंडळी आपण पाहतो की मनोज दरंगेंना बरेच नेते विरोध करताना आपल्याला दिसतात, त्यांना काय सांगाल? नेते मंडळाने एकच विनंती आहे, जे कोणी विरोध करत असतील, तुम्ही मनोज दरंगे पाटील यांना तुम्हाला बोलता येत नसेल तर विरोध करू नका, कारण की हे काळाची गरज आहे, हे कोणाच्या वैयक्तिक याच्यासाठी नाही आहे. जे आज ज्या मुलांचा प्रश्न आहे या आरक्षणामुळे ते काही मागं राहतात आहे, त्यांना पुढे जाण्यासाठीचा विषय हा कोणता राजकीय याच्यात मुद्दा नाही घ्यायला पाहिजे कोणी. आणि प्रामाणिकपणे दरंगे पाटलांची तब्येत पाहता एवढं हे करू ते आंदोलन म्हणजे पुढे नेऊन चालले हे कोणाच्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये, ते आमच्यासारखे म्हणजे आता आम्ही सगळे
उत्कर्ष तरुण आहे, आम्ही आहे, पण आमच्यातले जे गरीब बांधव आहेत त्यांच्यासाठी गरजवंत जे मराठा आहे त्यांच्यासाठी ते लढत आहे, कोणत्याही स्वार्थासाठी लढत नाहीये. निश्चितच आपण पाहतोय की मराठा आंदोलक जे आहेत आपल्यासोबत ते म्हणतात की हे कोणताही राजकीय मुद्दा नसून एक सामाजिक मुद्दा आहे आणि सर्वांसाठीच आहे. आणि आपण पाहतोय की आणखी मराठा आंदोलक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने उद्याचं नियोजन झालंय? हे नियोजन जे आहे पाटील पुण्याकडून आपल्याकडे येत आहेत. तर पहिलं पुणा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर पाटील पहिलं आल्यानंतर त्यांचं स्वागत होईल, त्यानंतर केडगाव मार्गे केडगावमध्ये स्वागत होईल, नंतर कॅनेटिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांजवळ ते अभिवादन करतील छत्रपतींना, आणि मग नेहमीचा जो नगरचा रॅली मार्ग आहे त्या रॅली मार्गाने इथपर्यंत येऊन सभा सांगता करतील. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का रस्त्याच्या कडेने जिथं जिथं जे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांना पाटील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. त्याचं कारण हे आहे का महाराष्ट्रात फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थापोटी जो जातीयवाद होत आहे तो जातीयवाद मोडून काढून आज खरी मराठ्यांना जी गरज आहे, वंचित मराठा जो आरक्षणापासून लांब आहे त्याच्या मुलांना तिची गरज आहे, अशीच गरज जवळपास सगळ्या 18 बहुजन जातीतल्या जे वंचित आहेत का जे प्रस्थापित विस्थापित आपण जो म्हणतो, विस्थापित म्हणजे मागसलेला, प्रस्थापित म्हणजे जो पुढारलेला, तो जो विस्थापित समाज जो आहे तो विस्थापित समाज आज एकत्र होत चालला. त्यांना आत्ता समजायला लागले पाटील जेव्हा जेव्हा सांगतात आम्ही मराठ्यांना पण सोडणार नाहीत, मग त्यांना प्रश्न विचारला जातात मीडियाने का तुम्ही मराठ्यांच्या विरोधात का बोलताय. कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे का मराठ्यांच्या आरक्षणाला पहिला खोडा जे कोण घालतंय, तर ह्या राजकीय म्हणजे पक्षाचे जे मेन पक्ष अध्यक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या शिक्षण संस्था आहेत, आणि त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांना ओपन कॅटेगरीचे जे मुलं आहेत यांच्या माध्यमातूनच फीज भेटती, आणि त्या फीजच्या माध्यमातून यांचे घर चालते, राजकारण चालतं, राजकारणात इलेक्शन मध्ये भरपूर पैसा वाटायचा, भ्रष्टाचार करायचा, निवडून यायचं, हे यांचे काम आहेत. आणि जर हे बंद पडलं, उद्या जर समजा जे ओपन कॅटेगरीवाले आहेत यांना आरक्षण भेटलं तर यांना 100% जे कोऱ्याने पैसा वाढतात ते बंद होईल, आणि मग यांचं राजकारण संपुष्टात येईल. आणि जर समजा बहुजन जर समजा उद्या शिक्षण घेऊन जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघर्ष करा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तसं शिक्षण वाघिणीचं दूध आहे हे आत्ता बहुजनांना कळायला लागलंय, आत्ता मराठ्यांना कळायला लागलं. एवढे दिवस आमची पाटीलकीच चाललेली होती, माझ्याकडे 100 एकर आहे मला गरज नाही, पण आज ते 100 एकर जवळ एका एकरावर आले आणि नैसर्गिक परिस्थिती पाहता शेतकरी अडचणीत आला, म्हणून आज आरक्षणाची आम्हाला गरज पडली. आम्ही आरक्षणामध्ये तसं 1967 सालीच होतो, त्याचं कारण ज्यावेळेस आपण हैदराबाद गॅजेट पाहिलं, ज्यावेळेस आपण इंग्रजांनी जनगणना केली आपल्या भारतात राज्य होतं त्यावेळेस 83 क्रमांकाला कुणबी जात होती. आज कोणाची कुणबी जात आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर तो शेतकरी आणि मराठाच निघत, कारण मराठ्यांनी ज्या दिवसात शेती कसायची त्या दिवसात बी पेरायचं, त्याच्यातून धान्य निर्माण करायचं, आणि ज्यावेळेस या महाराष्ट्रावर आपल्या देशावर संकट येईल त्यावेळेस तलवार हातात घेऊन लढायची, हे फक्त शेतकरी आणि मराठा बांधव आणि त्यांच्या बरोबर आपण ज्यांना मराठा मराठा म्हणायचो ते 18 पगड जातीचे सगळे त्यात होते. मला त्यांना मराठा म्हणायचं का नाही म्हणत कोणीच का, तर महाराष्ट्रात मराठा हा शब्द प्रदेशवाचक आहे, जातीवाचक नाही. म्हणजे मराठा फक्त ज्यांनी छत्रपतींबरोबर लढाया केल्या, ज्यांनी देशमुख केल्या त्यांना मराठा म्हणलं गेलं महाराष्ट्रात. महाराष्ट्रातला हा प्रत्येक माणूस जो लढवय्या होता मग तो कुठल्याही जातीचा असो तो महाराष्ट्रीयन असला पाहिजे म्हणजे मराठा म्हणायचे, त्यामुळे मराठा ही फक्त अशी जात राहिलेली नाही. आणि तेच पाटील सांगतायत, पण हे राजकीय स्वार्थापायी राजकीय जे लोक आहेत यांना असं वाटतंय की राजकीय क्षेत्रामध्ये जर का हा मराठा ओबीसी म्हणून आला तर आमचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. अरे पण जरांगे पाटलांची तळतळ पहा, ते म्हणतात आरक्षणाचं दान टाका मी हिमालयात निघून जातोय, त्यांना नाही करायचंय राजकारण, हे राजकारणी लोकांना समजत का नाहीये हेच आम्हाला म्हणायचंय. निश्चितच आपण पाहतोय की जरांगे पाटलांना राजकारण करायचं नाही तर फक्त मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सगळे खड्डाटोप सुरू असल्याचं आंदोलक म्हणतात. आपण पाहिलं की एक सखोल माहिती या ठिकाणी दिली, मराठ्यांची ओळख आहे मरणार पण हटणार नाही, मर हट्टा अशी जी ओळख आहे मराठ्यांची तीच टिकून ठेवण्याचा कुठेतरी ध्यास कुठेतरी मनोज जरांगे पाटलांनी केल्याचं या ठिकाणी आंदोलक सांगतात. आणि थांबवेल आपण, पाहत राहा यू24 न्यूज.